विद्यापीठाच्या मानाच्या क्रॉस कंट्री स्पर्धेचे केएमसी कॉलेज तर्फे आयोजन. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाची आंतरविभागीय क्रॉस कंट्री स्पर्धा खोपोलीच्या केएमसी कॉलेजच्या वतीने आयोजित केली होती. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि कोकण अशा चार विभागातले स्पर्धक स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. खोपोलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरून सुरू झालेल्या या स्पर्धेला खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव किशोर पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला. मुंबई विद्यापीठातील चारही विभागाच्या निवडक आणि कुशल धावपटूंनी 10 किलोमीटर अंतराची स्पर्धा पूर्ण केली. सांघिक विजेतेपद ठाणे विभागाला, दुसऱ्या क्रमांकावर कोकण तर तिसऱ्या क्रमांकावर मुंबई विभागाला समाधान मानावे लागले. कोकण विभागाचा धावपटू संदीप पाल आणि साक्षी जयदार यांनी पहिला क्रमांक पटकावला. खोपोली नगर परिषद आरोग्य विभाग, केएमसी कॉलेजचे माजी विद्यार्थी, मुंबई विद्यापीठ पातळीवरचे मानांकित खेळाडू तसेच विविध संस्थांनी आपला सहभाग दर्शवत या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात महत्वाची भूमिका बजावली. या कार्यक्रमात क्रीडा आणि शारीरिक शिक्षण मंडळ संचालक डॉ मोहन आमरुळे, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सदस्य भास्कर लांडगे, उपप्राचार्य डॉ विनायक गांधल, डॉ अमोल नागरगोजे, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभाग केएमसी कॉलेज संचालक डॉ जयवंत माने, ठाणे झोन सचिव यशेश्वर बागराव, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थापक गुरुनाथ साठेलकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाइव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926169712 7478354.